अवैध ब्लास्टिंगमुळे 4 ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित। ग्रामपंचायत उणेगाव हद्दीतील जल जीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तळेगाव तालुका मानगाव विहिरीचे काम मागील 3 दिवस चालू आहे। मात्र धक्कादायक बाब अशी की या विहिरीचे काम बाबतीत उणेगाव ग्रामपंचायत यांची कुठलीही परवानगी नसताना तसेच कुठलीही पूर्वसूचना न देता या ठिकाणी काम चालू करण्याचे आले आहे। सतत 3 दिवस या ठिकाणी जिलेटिन लावून ब्लास्टिंग केले जात असल्याने ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। त्यानंतर उणेगाव ग्रामस्थ सरपंच आणि सदस्यांनी त्या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी ब्लास्टिंगमुळे बाजूलाच 50 फुटावर असलेल्या उणेगाव पाणी योजनेच्या विहिरीला नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे। या विहिरीतून उणेगाव वावे लोणसी तसेच पळसगाव या 4 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा होत असल्याने ब्लास्टिंगमुळे इलेक्ट्रिक उपकरण बंद पडून गेले आहे। 2 दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांचे सांगितले त्यामुळेच भर उन्हाळ्यात लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता पुढील काम थांबवण्याच्या सूचना उणेगाव सरपंच यांनी दिल्या आहेत। मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तळेगाव ग्रामपंचायत वैभव मोरे यांनी याकडे दुर्लक्ष केले। तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तळेगाव ग्रामपंचायत निलेश म्हात्रे यांनी आम्ही खाजगी जागेत विहीर खोदकाम करत असून याच ग्रामपंचायतीशी काही संबंध नसून आम्ही काही केल्याने काम थांबवणार नसल्याचे सांगून शाब्दिक वाद केला आहे। मात्र आता तर सुरुवात आहे आणि अजून 30 ते 35 फूट खोदकाम करावे लागणार असल्याचे आणि अवैधरित्या ब्लास्टिंग होत असल्याने सुस्थित असलेला उणेगाव पाणीपुरवठा विहीर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही असा धोक्याचा इशारा उणेगाव सरपंच यांनी दिला आहे। प्रतिनिधी किरण शिंदेसह एबीपी माझा रायगड। जलजीवन मिशन अंतर्गत तळेगाव तर्फे गोरेगाव या गावच्या पाणी पुरवठ्याच्या उद्भव विहिरीचं काम उणेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे सुरू आहे। या उद्भव विहिरीच्या कामाची परवानगी ग्रुप ग्रामपंचायत उणेगावची न घेता बेकायदेशीररित्या या जलजीवन मिशनच्या अंतर्गत येणाऱ्या तळेगावच्या विहिरीचं खोदकाम सुरू आहे। हे खोदकाम करत असताना ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही किंवा घेतलेली नाही आहे। आम्ही ग्रामपंचायतींना त्यांनी एक पत्र दिलं पण ते पत्र दिलं ते ग्रामपंचायतीला तळेगावच्या सरपंचांनी दिलेलं आहे। अशा पद्धतीचं बेकायदेशीर सुरू असलेलं काम या कामामुळे पुणेगाव पळसगाव प्रादेशिक योजनेची उद्भव विहीर जी आहे ती लागूनच एक 50 फुटावर आहे आणि या उणेगाव पळसगाव प्रादेशिक योजनेमधून ग्रुप ग्रामपंचायत उणेगाव ग्रुप ग्रामपंचायत दोनशी ग्रामपंचायत होडगाव आणि ग्रामपंचायत पळसगाव या 4 ग्रामपंचायतीमधल्या जवळजवळ 30 ते 35 गावांना पाणी पुरवठा केला जातो। या पाणी पुरवठा करण्यात जाणाऱ्या उद्भव विहिरीला च्या लगत असलेल्या तळेगावच्या विहिरीचं काम चालू असल्यामुळे एक तर त्याने आमची परमिशन घेतलेली नाही, खोदकाम ज्या पद्धतीने चालू आहे त्या खोदकामामध्ये गेले 2 ते 3 दिवस ब्लास्टिंग सुरू आहे। हे ब्लास्टिंग या एक तर त्या ब्लास्टिंगच्या परमिशन त्या लोकांनी घेतली पाहिजे, एक तर उद्भव विहिरीचं काम करत असताना ब्लास्टिंगच्या ऐवजी त्यांनी एक तर हायड्रॉलिक पद्धतीने त्या खोदकाम विहिरीचं करणं आवश्यक होतं, ते न करता अनधिकृत बेकायदेशीरपणे या ठिकाणी विहिरीला ब्लास्टिंग करण्याचं काम त्यांचं सुरू आहे। त्या ब्लास्टिंगमुळे शेजारीच असलेल्या आमच्या उणेगाव पळसगाव प्रादेशिक योजनेच्या उद्भव विहिरीला त्याच्यानंतर पॅनल बोर्डला इलेक्ट्रिक पॅनल जो बोर्ड आहे पंप हाऊस आहे त्याला हादरे बसलेले आहेत आणि गेले 3 दिवसापासून आमच्या विहिरीच्या पॅनल बोर्डचं काम निघालेलं आहे ते नादुरुस्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या या उद्भव विहिरीला जो इलेक्ट्रिक सप्लाय बंदरगावच्या विहिरीचे काम करत असताना जे ब्लास्टिंग झालं त्या ब्लास्टिंगमुळे शेजारीच असलेल्या आमच्या उणेगाव पळसगाव योजनेची जी विहीर आहे त्या विहिरीला हादरे बसले त्या विहिरीला तडे गेलेले आहेत आणि त्या पॅनल बोर्डचं म्हणजे जो काय पंप हाऊस आहे आमच्या योजनेचं त्या पंप हाऊसचं जे पॅनल आहे त्या पॅनलला हादरे बसलेलं आहे त्या पॅनलला हादरे बसून त्यांचं इलेक्ट्रिकचं काम निघालेलं आहे त्याच्यामुळे पंप नादुरुस्त झालेला आहे पॅनल नादुरुस्त झालेलं आहे त्याच्यामुळे गेले 3 दिवस या विहिरीमधला जो पाणी पुरवठा केला जातो तो पाणी पुरवठा बंद झालेला आहे त्यामुळे उणेगाव लोणशी होडगाव आणि पळसगाव या 4 ग्रामपंचायतीमधील समाविष्ट गावांना पाणी पुरवठा गेले 2 ते 3 दिवसापासून बंद आहे त्यामुळे या लोकांना एकतर एप्रिल मे मध्ये अतिशय कडक असा उन्हाळा असतो आणि ह्या दिवसांमध्ये जर पाणी सुरळीतपणे आणि लोकांना वेळेवर दिला गेला नाही तर लोकांना फार मोठे गैरसोय होते किंवा फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे माझी नम्र विनंती आहे किंवा अशा पद्धतीचं जर नुकसान पोहोचून जर या विहिरीचं काम चालू असेल
एक तर आमच्या ग्राम पंचायतीला परमिशन नाही, त्याच्यानंतर त्यांच्या ब्लास्टिंगला परमिशन नाही आहे, आणि अशा पद्धतीने कुणीतरी त्यांना परमिशन दिलेली आहे, कुठेतरी जागेचं बक्षीस पत्र आणलंय आणि ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे चाललेलं काम हे बंद राहावं, बंद करण्यात यावं असं माझं स्पष्ट मत आहे. माझ्याबरोबर माझे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत अरविंद सत्वे, ग्रामस्थ आहेत तिथे गुणाजी सत्वे आहेत, त्याच्यानंतर संजय शिंदे आहे, विलिंद आहे, बाबुदा आहे, केरू शिंदे आहेत, राजेश आहे, या सगळ्या लोकांच्या समोर आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर विवाद आहे, आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी केल्यानंतर विहिरीच्या खोदकामामुळे जो पंपा उचला आणि विहिरीला जो नुकसान होत आहे ते प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, आणि आम्ही सर्वांनी या गोष्टीची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, चारी गावच्या लोकांना पण माझी विनंती आहे की अशा पद्धतीने जर हे काम पुढे भविष्यात सुरू राहिलं, हे तर नुकतंच सुरू झालेलं काम आहे, अजून 5 ते 7 ते 10 फुटावरचं काम आहे. आज प्रत्यक्ष वीर ज्या वेळेला पोलपर्यंत खोदली जाईल आणि मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग सुरू होईल त्यावेळेला ही पाणी पुरवठ्याची वीर पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे हे ताबडतोब काम बंद करावं असं माझं स्पष्ट मत आहे, असं माझं या लोकांना नम्र विनंती आहे.